मंडळी मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे जी तुम्हाला फार आवडणार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथे मी सायली सिंगड घेऊन येते अमेझिंग फूड आणि ट्रॅव्हलचे व्हिडिओज. सो आज आपण आहोत माझ्या फेवरेट जागेवर, आता सगळ्यांच्याच, ते म्हणजे लोणावळा. मुंबई आणि पुण्याला जर का काही कनेक्ट करतं मध्ये, ते म्हणजे लोणावळा. आणि इथे सगळंच मिळतं, राहणं खाणं पिणं फिरणं सगळं, आणि ट्रॅफिक खूप कमी असतं ते वेगळी गोष्ट, यायला ट्रॅफिक लागतं दॅट इज अ डिफरंट थिंग. पण मी हा व्हिडिओ ह्यासाठी करते कारण की खूप वेळापासून आपण यूट्यूबवर काही टाकलं नाही आहे आणि आजचा आणि उद्याचा दिवस फुल ऑफ फन मस्ती धमाल असणार आहे. कारण की उद्या आहे फ्रेंडशिप डे, दॅट इज 7th of July, आणि आज आहे 6th of July. आम्ही आलो आहे अँग्लो इंडियन कॅफेला आणि ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहे रिसॉर्टला जिथे आम्ही स्टे बुक केला आहे. तिथे म्हणजे असं पूल, म्हणजे खूप अशी भारी जागा आहे, लायन पॉईंटच्या खाली आहे. तो एकदम डिटेल्ड व्हिडिओ असणार आहे. मी हा छोटासा इंट्रोडक्शन ठेवला आहे आपल्यासाठी सो दॅट आपल्याला कळेल आजचा आपला दिवस कसा आहे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे अशी की माझ्या पायाला ना नुकतीच लेग इंजरी झाली आहे, म्हणून मी असं काही फॅन्सी करणार नाही आहे कारण की कम्फर्ट फर्स्ट. सो थोडीशी मी अशी लंगडताना वगैरे दिसली ना तर समजून जावा की अनकम्फर्टेबल होत आहे. अँड दॅट्स इट. फायनली आपण आपल्या लोकेशनवर आलोय आणि सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे आम्हाला जसं एक्सपेक्टेड होतं ही जागा आहे, ही जागा ऍक्च्युली त्याहून खूप जास्त चांगली आहे. सो सांगण्याचा मेन मुद्दा जागेबद्दल काय वाटते तर ती म्हणजे की हे नेचरशी सराउंडेड आहे. टायगर पॉइंट पासून थोडंसं लांब, म्हणजे 2-3 किलोमीटर तुम्हाला थोडंसं आत यावं लागतं आणि एवढी सुपर्ब जागा आहे. मला बेस्ट पार्ट काय वाटलं माहिती, तुम्ही सगळे एका जागेवर मस्त चिल करू शकता. त्यांच्याकडे एक मोठी बॅल्कनी आहे, मी तुम्हाला रूम टूर देते. अँड प्लस मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते बिकॉज जर का तुम्हाला अशा प्रॉपर्टीज वगैरे आवडत असतील तर तुम्ही नक्की तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत येऊ शकता. अँड सेकंड गोष्ट म्हणजे इथे ना बरेचसे इनडोअर आउटडोअर ॲक्टिव्हिटीज आहेत. आम्ही ही जागा का चूज केली बिकॉज आम्ही फ्रेंड्स आहे ना खूप असे पागल आहे, म्हणजे मॅड आहे, सगळेच फ्रेंड्स तसे असतात. आणि उद्या फ्रेंडशिप डे, सो आम्हाला ते एकसाथ सेलिब्रेट करायचं होतं म्हणून आम्ही इथे आलो. सो आता आम्ही चेंज केलंय, आता मी तुम्हाला रूम टूर देईन कसं आहे. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अँड ऑल्सो ह्या म्हणजे रूमचे रेट, ह्या जागेचे रेट सगळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो आणि कॉन्टॅक्ट नंबर पण देईन सो दॅट तुम्हाला जर का यायचं असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जसं तुम्ही बाकीच्या व्हिडिओजवर प्रेम केलंय तसंच ह्या व्हिडिओवरही प्रेम करा आणि भरभरून लाईक आणि शेअर करा. तर मग आता आपण जाऊया रूम टूरला. सो आता आपण करणार आहे रूम टूर. इथे आम्ही आमचे बॅग्स ठेवलेत मेसी. इथे तुम्हाला स्नॅक्स मिळतात मंचिंग करायला, कॉफी कप्स अँड किटली. देन यू कॅन कीप युअर बॅग्स. इथे तुम्हाला स्टोरेज मिळतं, असे 2-3 स्टोरेजेस आहेत विच इज गुड. ॲक्च्युली बॅग्स त्याच्यात पाहिजे पण आमचे बॅग्स बाहेर आहेत. देन इथे तुम्ही वर्क स्टेशन करू शकता. हा सोफा आहे, हा सोफा आय थिंक सोफा कमबेड आहे, येस हा सोफा कमबेड आहे. आणि तुम्ही इथे गेल्यावर तुम्हाला हा मस्त असा व्ह्यू मिळतो, मेसमरायझिंग. सो जर का तुम्ही सकाळी उठले आणि टडा हा इतका मोठा आहे. देन अगेन इथे हा एक कबर्ड जुन्या घरात असेल. बॅग्स ॲक्च्युली ह्याच्यात पाहिजे पण आपले बॅग्स कुठे आहेत? आतमध्ये, येस. देन हा इथे टीव्ही युनिट आहे, इथे हा टीव्हीचा टेबल आहे. देन यू हॅव अ चेअर युअर. इथून जर का आपण आत गेलो तर लेफ्ट साईडला मस्त असं असं वॉशरूम बाथरूम सॉर्ट ऑफ आहे. देन यू हॅव अ मिरर
दॅट्स मी मला रेडी व्हायचं आहे ॲक्च्युली. सो इथे ना हा नॉट सो ट्रान्सपेरंट ग्लास आहे. यू हॅव अ शॉवर युअर अँड लाईक हॉट अँड कोल्ड वॉटर दोन्ही आहे. देन यू हॅव टॉवेल्स विच आर इम्पॉर्टंट. देन यू हॅव समथिंग लाईक बायोटिक. देन आपण एंटर करूया. आता आपण एंटर करूया आपल्या मास्टर बेडरूममध्ये. वाव. आणि इथून पण तुम्हाला जो अमेझिंग व्ह्यू आहे, वाव यार, हे किती सुंदर आहे. हा इतका असा तुम्हाला मोठा बेड मिळतो ज्याच्यावर आरामात दोन तीन लोक राहू शकतात. देन इथे हा असा मोठा मिरर आहे. देन अगेन आपल्याकडे एक वॉर्ड्रॉब आहे बेडरूमसाठी. ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉकर पण मिळतं. सो ह्याच्यामध्ये एक लॉकर आहे इन केस तुमचं काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील. अँड देन यू हॅव दिस ह्यूज मिरर. ही मी आहे, मला चेंज करायचं आहे. सो आता आपण भेटूया चेंज. मंडळी, मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे जी तुम्हाला फार आवडणार आहे. आर यू गाईज रेडी? फॉग बघा. दॅट्स द ब्युटिफुल व्ह्यू. सगळं ग्रीनरी ग्रीनरी. आता मी चाललोय खाली. तर मंडळी, आता आपण आलो आहोत खाली. थोडासा पाऊस आहे, अगदी नाही थोडासा. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. ही आहे सायली. सो हिचा पाय झालाय थोडासा ट्विस्ट. तर आम्ही हिला लंगडी सायली असं म्हणतोय. डेडिकेशन बघता तिचं एवढं होऊन सुद्धा ती शूटला आली आहे. सो वी रिअली अप्रिशिएट हर. लंगडी असून पण फॅशन बघा हिची. हे गार्डन सॉर्ट ऑफ आहे जिथे लहान मुलं खेळू शकतात. इथे ट्रॅम्पोलिन आहे, स्लाइड्स आहेत आणि बरेचसे असे मिनी राईड्स आहेत. आणि हे आहे त्यांचं ओव्हरऑल वाईड अँगल व्ह्यू जे की फार अमेझिंग आहे. देन आता आपण जाऊया जेवायला. आम्ही लंच ट्राय करतोय. ह्यांच्याकडे बरेचसे ऑप्शन्स आहेत, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. तुम्ही सगळं ट्राय करू शकता गाईज. जेवायची कमी नाही आहे, म्हणजे बोलतात ना खाने का पिने का मस्त रहने का, तसंच इथे जे हवं ते हजीर. सो आम्ही तर व्हेज खाल्लं बिकॉज आमचा श्रावण चालू होता. आईस्क्रीम इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. मटन, चिकन, एग, ऑमलेट, एव्हरी. तुला काय खावंसं वाटतंय? काय खावंसं वाटतंय? श्रावण चालू आहे तर मग पनीरलाच चिकन समजून खायचं. बट जोक्स अपार्ट, ह्यांचं जेवण खूप अमेझिंग आहे. व्हेज असो नॉनव्हेज असो, मी नॉनव्हेज तर नाही ट्राय केलं. सो व्हेज. हाय, आता आम्ही चेंज केलंय एकदम कम्फर्टेबल आउटफिट्समध्ये. चेंज केलंय आपण. आता आपण जाणार आहे पूलला. पूलला नाही, पूलमध्ये. तर आपण आता जाणार आहे पूलमध्ये. इथे ना फार थंड आहे. यू कॅन सिट आउटसाईड द पूल. आणि इथे बरेचसे ॲक्टिव्हिटीज आहेत, इनडोर आउटडोर. लहान मुलांसाठी ट्रॅम्पोलिन आहे, हॉर्स रायडिंग आहे, बरंच काही आहे. आणि आता ना वाजले आहेत अराउंड 5:30. क्लायमेट इतकं सुंदर आहे, म्हणजे तुम्हाला लांब लांबपर्यंत असं फॉगच दिसतो. फोर व्हीलरची काहीतरी बाईक आहे. सो यू कॅन रेंट इट आउट. त्याचा एक राऊंड मिळतो. दॅट इज ऑल्सो अमेझिंग. एंगेजिंग ॲक्टिव्हिटीज खूप सारे अँड प्लस पूल मला फार आवडला. असा एकदम मोठा किंवा छोटा नाही आहे, बट इट्स कम्पेरेटिव्हली नाईस. फॉग. I'll just have to see them.
मला या पूलचा बेस्ट पार्ट हा वाटतो की हे म्हणजे ते लोकॅलिटी आहे त्याच्यामध्ये नाही आहे, हा एका कॉर्नरला आहे जिथून तुम्हाला पूर्ण व्ह्यू मिळतो. अँड गेस वॉट, आम्ही रेनबो पण पाहिला. इट्स सो अमेझिंग, म्हणजे दिवसच चांगला होता. सो आता आम्ही मस्त पूलमध्ये टाइम स्पेंड केलाय. हे इथे इव्हनिंगचं वाईब तर एवढं अमेझिंग आहे. यू कॅन जस्ट रिलॅक्स अँड बी युअर सेल्फ. काही असं फॅन्सी फॅन्सी करायची काही गरज नाही. आणि एव्हरी कॉर्नरमध्ये तुम्हाला एवढे फोटोजेनिक मिळणार आहे ना, अशा मागे तुम्ही पूल बघू शकता. हा इथे रेस्ट रूम आहे, इथे अपार्टमेंट आहे. किती सुंदर आहे. आता सगळ्यांचा अवतार झाला आहे, माझे फ्रेंड्स रेडी होत आहेत. आणि माझ्या मागे ना तुम्ही बघू शकता हा लायन पॉईंटचा एक पीस आहे. सो इथून तुम्हाला लायन पॉईंट वगैरे दिसतं आणि फॉग वगैरे मस्त येतं. आता तर 7 वाजलेत, सो थोडासा फॉग कमी झाला आहे. अँड ऑल्सो सकाळी इथे खूप फॉग असतो. सो पूलमध्ये जाऊन आल्यावर आम्हाला लागली आहे भूक. अँड आम्ही 3 कॉफी मागवले. मी गुंडू अँड निनू भाई. त्याचा फक्त आम्ही हात बघितलेला, आता तोंड पण दाखवलं. गुंडू उद्या फ्रेंडशिप डे, तुम्हाला काय देणार? खूप मोठा डे आम्ही सेलिब्रेट करू. आणि आजच आम्ही सर्वांना फ्रेंडशिप डेचे शुभेच्छा आमच्याकडून. पण तू मला काय देणार गिफ्ट? मी स्वतः आहे ना. सस्ते में कटा लेते भाय. तर मी काय बोलवती, आपण कुठेही जाऊया पण आम्ही टिपिकली असेच कपडे सुकत घालणार. दिस इज विदिशा. विदिशा दिस इज गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे 7th of July. आम्ही सगळे ना असे अराउंड 9 o'clock उठलो आहे, बिकॉज रात्री आम्ही 2 वाजता झोपलेलो. काल मी जास्त काही कॅप्चर नाही केलं, बिकॉज इथे ना थोडंसं असं डार्क लाईट्स वगैरे असतात आणि रात्री थोडासा DJ सॉर्ट ऑफ होता. सो आम्ही आमचाच वेळ घेतला. बट इथे रात्रीचं म्हणजे बरेच ॲक्टिव्हिटीज आहेत. जर का तुम्ही फॅमिलीसोबत येत आहे, इथे सॉंग्स लावून DJ होतं आणि एक डान्स फ्लोर पण ह्यांच्याकडे. सो बरंच काय काय आहे. सो आजचा आमचा असा प्लॅन आहे की आम्ही इथून चेकआउट करणार अराउंड 11 o'clock. इथे ब्रेकफास्टचं इथे ब्रेकफास्टचं टायमिंग 8 to 10:30. सो तुम्हाला 2 to 2.5 hours मिळतात, विच इज गुड इनफ. आणि सेकंडली हॅपी फ्रेंडशिप डे टू एव्हरीबडी. तुम्हा सर्वांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा मराठीत बोललं पाहिजे. सेकंडली मला हे सांगायचं होतं की आज ना म्हणजे आय डोंट नो हा व्हिडिओ कधी जाईल, बट जेव्हाही जाईल आय होप तुम्ही हा एंडपर्यंत बघाल. आणि आधी ना असं व्हायचं की आम्ही लहानपणी ना खूप असे क्रेझी फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायचो. शर्ट्सवर लिहायचो, हातावर लिहायचो, प्लस बँड्स कट करून आम्ही लिटरली मोजायचो की कोणाला किती बँड्स आले. हे सगळ्यांनीच केलं असेल. आय डोंट नो आजकालचं जनरेशन करतं की नाही, पण आमच्या वेळेस आम्ही खूप क्रेझी थिंग्स केलेले. आणि प्लस मी ज्या स्कूलमध्ये होती तिथे गर्ल्स बॉईज म्हणजे गर्ल्स बॉईजचं स्कूल होतं, आणि प्लस आमचं असं कॉन्व्हेंट टाईप स्कूल होतं. सो तिथे म्हणजे बोलतात ना की स्कूलमध्ये आम्हाला कंपल्सरी इंग्लिश बोलायला लागायचं, पण बाहेर आल्यावर आम्ही कुठल्या कुठल्या लँग्वेजेसमध्ये लिहिलं आहे वी नो. मार्कर म्हणजे परमनंट मार्कर्सने पण आम्ही लिहिलं आहे. असे प्रत्येकाचे मेमरीज असतात. बट फ्रेंडशिप डे वॉज समथिंग जे आम्ही एकदम मनापासून एकदम असं आम्ही वेट करायचो. 5-5 rupees सेव्ह करून ते बँड्स घ्यायचो, ते कट करायचो. स्पेशल फ्रेंडसाठी वेगळे बँड्स, बेस्ट फ्रेंडसाठी वेगळे बँड्स, क्लोज फ्रेंडसाठी वेगळे बँड्स. आणि मी तर ना म्हणजे त्या काळात माझे 2-3 फ्रेंड्स म्हणजे गर्लफ्रेंड्स जवळचे असायचे, मी त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या कलर्सचे बँड्स घ्यायचे, बिकॉज त्यांना असं प्रत्येकाला स्पेशल फील झालं पाहिजे. सो हां, आय डोंट नो आता हे लोक करतात की नाही, बट हां फ्रेंडशिप डे ऑलवेज स्पेशल असतं. फ्रेंड्स ऑलवेज स्पेशल असतात, बट फ्रेंड्स चूज करताना म्हणजे मी माझा पर्सनल ॲडवाईस देते, नेहमी थोडंसं केअरफुल राहायचं. बिकॉज आजकाल ना असं झालं आहे की लोकं फक्त मतलबसाठी असतात. म्हणजे आय डोंट नो लोकांचं कसं, बट माझ्यासोबत तर खूपदा झालं आहे की मी लहानपणापासून लोकांनी मला बिट्रे केलं आहे, इमोशनली यूज केलं आहे, मेंटली यूज केलं आहे. सो मी खूप सिलेक्टिव्ह फ्रेंड्स ठेवते लाईफमध्ये. तुम्ही पण तसेच असाल, प्रत्येकजण सिलेक्टिव्ह असतं, पण मेक शुअर की तुमचे फ्रेंड्स चांगले आहेत. बिकॉज आपलं जसं सराउंडिंग असतं तसेच आपण असतो.
फन मस्ती मजा ठीक आहे, बट असे फ्रेंड्स ठेवा जे तुम्हाला लाईफमध्ये मोटिवेट करतात, तुम्ही कामाबद्दल बोलता, ॲम्बिशन्सबद्दल बोलता, असे फ्रेंड्स असणं खूप गरजेचं आहे. आणि माझे सगळे फ्रेंड्स तसे आहेत, आम्ही फक्त 3-4 महिन्यातून कधीतरी एकदा गेलो तर, ऑर एल्स लिटरली आमचं जेव्हाही डिस्कशन होतं, आमचं करिअर्स, लाईफ, फ्युचर हेच सगळं डिस्कशन असतं. सो येस, तेवढंच मला बोलायचं होतं. आता आपण जाऊया ब्रेकफास्टला. मी थोडंसं म्हणजे हेअर वॉश वगैरे केलं आहे, सो आपण आता जाऊया ब्रेकफास्टला. फायनली इट्स ब्रेकफास्ट टाईम आणि काल पावसात मस्त भिजून मला झाली आहे सर्दी, सो डोंट माइंड माय व्हॉइस. इथे ब्रेकफास्टमध्ये एवढे ऑप्शन्स आहेत ना, म्हणजे तुम्ही जे मागाल ते हाजिर आहे. अँड ब्रेकफास्ट विथ अ व्ह्यू इज ऑलवेज बेस्ट. कुठे का जाते तू? भाई आमचा खूप इम्पॉर्टंट गेस्ट आहे आमचा, फॅमिलीसाठी आमची सर्विस चालू आहे बघा. सो फायनली गाईज, आता आम्ही निघतोय इथून. ब्रेकफास्ट खूप अमेझिंग होतं, एवढे व्हरायटीज होते, पण आता आम्ही खूप खाल्लंय आणि आता वाजले 11. सो आम्ही इथून निघतोय. तुम्हाला जर काही प्रॉपर्टी आवडली तर मी सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, आणि तुम्ही नक्की इथे या फॅमिलीसोबत, लिटरली वीकडेजला पण इथे गर्दी आहे, ह्यांचे रेट्स वगैरे सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. बट ही जागा खूप अमेझिंग आहे, आम्हाला ना रँडमली मिळालेली, सो तुम्ही पण येऊ शकता. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत बघण्यासाठी थँक्यू. जर का तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नाही करत तर फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.